आणि आता एक मोठी बातमी आहे. भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांना पुत्रशोक झालेला आहे. त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट हसन पाशा पटेल यांचं आज पहाटे 4 वाजता निधन झालंय. ॲडव्होकेट हसन यांना गेल्या काही महिन्यांपासून हृदयाचा त्रास होत होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. दरम्यान काल रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावल्यानं आज पहाटे 4 वाजता त्यांचं निधन झालंय. आज लोदगा इथल्या फिनिक्स फाउंडेशन इथं दुपारी त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील आणि 2 भाऊ असा परिवार आहे. शेतकरी नेते पाशा पटेल यांना पुत्रशोक झालेला आहे. त्यांच्या पुत्राचं म्हणजे चिरंजीवाचं हसन पाशा पटेल यांचं हृदयविकारानं निधन झालं आहे.